बिग बॉस मराठी सीझन 5 मधल्या सगळ्यात वरिष्ठ खेळाडू आणि घरातली सगळ्यात सुंदर मुलगी यंग मुलगी म्हणजेच वर्षा उजगावकर यांनी घेतलेले आहे बिग बॉसच्या घरातून निरोप. पण मित्रांनो, वर्षाला काढलं हे नेमकी राजकारण झालं की खरंच वर्षा वोटिंग नुसार बाहेर गेली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती की निक्की तांबोळी ही चांगले तिने टास्क जिंकल्यामुळे ती डायरेक्ट फायनल मध्ये गेली होती, म्हणजे ती बिग बॉस मराठी सीझन 5 ची फायनलिस्ट झाली होती. तर मित्रांनो, राहिले होते 6 कंटेस्टंट आणि यांच्यामध्ये वोटिंगचं बॅटल चालू होतं. तर या बॅटलमध्ये नंबर 1 ला राज्य करत होता सूरज चव्हाण, नंबर 2 ला राज्य करत होती अंकिता प्रभू वालावालकर, जे की सूरज आणि अंकिताच्या वोटिंगमध्ये खूप कमी डिफरन्स आहे. नंबर 3 ला होता मित्रांनो इंडियन आयडल अभिजित सावंत, नंबर 4 ला राज्य करत होता धनंजय पवार आणि बॉटम लिस्ट मध्ये होते जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उजगावकर. तर मित्रांनो, नंबर 5 ला होती जान्हवी किल्लेकर आणि नंबर 6 ला जेव्हापासून वोटिंग चालू झाली होती तेव्हापासून वर्षा ताईंना खूप कमी वोटिंग होत्या आणि त्या होत्या नंबर 6 ला. तर मित्रांनो, मागच्या आठवड्यात जरी घेतलं तरी पॅडी कांबळेपेक्षा पण वर्षा उजगावकरला खूप कमी वोटिंग होती, तरी पण बिग बॉसनी त्यांना एक आठवडा वाचवलं होतं. खूप लोक म्हटले होते की पॅडी दादा हे फायनलमध्ये यायला पाहिजे होते आणि ते फायनल डिझर्व करत होते. पण मित्रांनो, बिग बॉसनी तिथं पॉलिटिक्स खेळलं होतं आणि त्यानुसार पॅडी कांबळेला बाहेर काढलं होतं आणि वर्षा उजगावकरला सेफ केलं. पण यावेळेस बिग बॉसनी कोणतंच पॉलिटिक्स नाही खेळलेलं आणि विदाऊट पॉलिटिक्स वोटिंगच्या आधारावर हे इव्हिक्शन झालेलं आहे आणि वर्षा उजगावकर फायनली बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेलेले आहे. तर मित्रांनो, हे जे इव्हिक्शन आहे हे टोटली फेअर झालेलं आहे आणि यानंतर पण अजून एक इव्हिक्शन बिग बॉसच्या घरामधून होणार आहे. तर मित्रांनो, जेव्हा काल सगळ्यांची जर्नी दाखवत होते तेव्हा वर्षा उजगावकरची पण जर्नी बिग बॉसने तिथं दाखवली आणि त्यानंतरच शिव ठाकरे जे अँकर म्हणून आलते त्यांनीच अनाऊन्स केलं की एक जणाला मी इथून बाहेर घेऊन जाणार आहे आणि ते फायनली वर्षा ताईंना तिथून बाहेर घेऊन गेले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की वर्षाचं जे इव्हिक्शन झालेलं आहे जे की शेवटच्या आठवड्यात झालं आहे जे की पॅडीच्या नंतर नाही पॅडीच्या आधी व्हायला पाहिजे होतं, तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की वर्षाचं जे इव्हिक्शन या आठवड्यात झालेलं आहे ते फेअर होतं की अनफेअर, की बिग बॉसनी त्यांना टॉप 5 मध्ये ठेवायला पाहिजे होतं, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.